बाळासाहेब आंबेडकरांसाठी आमची दारच नाही तर गेटही खुले आहेत असे प्रतिउत्तर इम्तियाज जलील यांनी दिलेले आहेत आम्ही एकत्र येऊ आणि अशी जोडी होईल की सगळे म्हणतील फेविकॉल का मजबूत जोड आहे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत की तुमच्यासाठी आमची दारे उघडे आहेत तर आम्ही त्यांना म्हणत आहोत की आमची दारच नाही तर संपूर्ण गेटही उघडे आहेत त्यांनी फक्त आमच्या जागा वाढवाव्यात असं म्हणणं इम्तियाज जलील यांचं आहे बी बी सी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येतील की नाही याबाबत गेली बरेच दिवस चर्चा होती पण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्र लिहून सांगितलं होतं की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकणार नाही त्यानंतर हा निर्णय इम्तियाज जलील यांनीच परस्पर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला पण त्यावेळी नेमकं काय झालं ही गोष्ट कळू शकली नव्हती पण वंचित बहुजन आघाडी आणि ए आय एम आय एम यांची बोलणी कशी फिसटली हे इम्तियाज जलील यांनी बी बी सी मराठीच्या कार्यक्रमात सांगितलं त्याचवेळी त्यांनी ते एकत्र येण्यात अजूनही वाव असल्याचं स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्र युवती करण्याबाबत बॅरिस्टर असिउद्दीन ओवेसी यांनी माझ्याकडे अधिकार दिलेले होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनीही तीन जणांना पाठवलं होतं या वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा मी वंचितच्या प्रतिनिधींना विचारलं की तुम्ही आम्हाला नेमक्या किती जागा देऊ शकता त्यावर वंचितचे प्रतिनिधी म्हणाले की जागा ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही तो प्रकाश आंबेडकरांनाच आहे त्यावेळी मी त्यांना म्हटलं की आपण मग नेमकी चर्चा कशावर करणार आहोत असे उत्तरही इम्तियाज जलील यांनी दिलेले आहे महाराष्ट्राच्या किती जागा आम्ही लढवायच्या कुणासोबत आघाडी करायची सीट शेअरिंग कसं असावं याचे सर्व अधिकार यम आय एमचे अध्यक्ष बॅरिस्टर असिउद्दी ओ वी सी यांनी मला दिले असंही इम्तियाज जल्लील यांनी म्हटलेलं आहे परंतु वंचितच्या प्रतिन प्रतिनिधीकडे ते अधिकार नव्हते त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी आठ जागा सोडू गेल्यावेळी आम्ही चोवीस जागा लढवल्या मग आता आठ कशा लढवणार असं ओबीसींनी मला विचारलं त्यानंतर मी प्रसिद्धीपत्रक लिहिलं त्यात आमची आणि वंचितची युती होणार नाही असं म्हटलं तेव्हा लोकांनी मला म्हटलं की हा निर्णय ओबीसींना न विचारताच घेतला आणि युती तोडली पण मी इतका मोठा नाही की मी स्वतः युती तोडेन असंही जलील यांनी सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकर म्हणत होते की मी फक्त ओव्ही बोलणार आणि तुम्ही देखील म्हणत होते की प्रकाश आंबेडकरांशीच बोलणार हा प्रश्न इगोचा बनला असं वाटत नाही का असा प्रश्नही बी बी सी राष्ट्र महाराष्ट्र टी व्हीच्या माध्यमातून विचारला गेलेला होता त्यावेळीस खासदार इम्तियाज जलील यांना म्हटलं की प्रकाश आंबेडकरांचा मी आदर करतो त्यांना मी हे पण सांगितलं की आमचे जे आमदार निवडून येतील ते आम्ही तुमच्याच जोडीत टाकू पण इतक्या कमी जागा आम्ही कशा लढवणार हा प्रश्न होता वंचित बहुजन आघाडीचा धसका सर्वांनीच घेतला असंही त्यांनी म्हटलेलं आहे याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की वंचितचा विरोधी पक्षनेता होईल राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ही वंचितचाही धसका घेतलेला आहे असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे पण ही युती होऊ शकली नाही याबाबत खेद आहे असं जलील यांनी म्हणाल म्हटलेलं आहे गेल्या काही वर्षात आमच्या पक्षाचा विस्तार झाला तेव्हा इतक्या कमी जागा आम्ही कशा लढवणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ए आय ए आय एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल तुम्ही आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून